लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीने 45 अधिक जागांचे लक्ष ठेवले आहे, तर महाविकास आघाडीकडून भाजपासह महायुतीला 3 करण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दिग्गज नेते प्रचार बैठका कार्यकर्ता मेळावे यांच्या माध्यमातून कंबर कसून तयारीला लागल्याचे दिसत आहे. मात्र यातच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून जयंत पाटील कुठे आहेत असा थेट सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे, त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि विशेषतः भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्या तमाम भारतीयांना या ठिकाणी या स्थापना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा संकल्प केला आहे की प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात देशातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत, महाराष्ट्रातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचू. जोपर्यंत वंचितांचा विकास होत नाही, जोपर्यंत विकसित भारताची यात्रा सुरू आहे, त्या यात्रेतले एक सैनिक म्हणून भारतीय जनता पक्षाचा एक एक कार्यकर्ता काम करेल आणि भारताला सुजलाम सुफलाम करूनच आमची ही यात्रा संपेल किंवा थांबेल अशा प्रकारचा निर्धार आज आम्ही सगळ्यांनी मिळून केला आहे. जयंत पाटीलच आजकाल इररिलेव्हंट झाले आहेत. मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही, त्याच्यामुळे अलीकडच्या काळात असे स्टेटमेंट ते देत आहेत. बघा, कुठे दिसत आहेत का तुम्हाला जयंत पाटील? एवढी मोठी निवडणूक चालली आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण दिसतं? शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील आहेत कुठे? म्हणजे तुमचा इशारा घराण्याकडे आता ते सगळं तुम्ही समजदार को इशारा काफी आप समजदार लोगो.